मनोज सारंगे पाटील यांच्या आजच्या शांतता रॅलीमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे सहभागी झाले होते. मात्र मराठा बांधवांनी त्यांनाच घेराव घातला. खासदार असल्यामुळं आरक्षणाबाबत काळेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काळेंना जाब विचारला. यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते, त्यामुळं काही काळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. या सगळ्या परिस्थितीनंतर खासदारांना मात्र रॅलीतून काढता पाय घ्यावा लागला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची मराठवाड्यात शांतता रॅली सुरू आहे. सगळे सोयरे अध्यादेश काढावा, ओबीसीमधून मराठ्यांना सरसगट आरक्षण द्यावं यासारख्या विविध मागण्या मराठा समाजानं केल्या आहेत आणि त्यासाठी जरांगेंनी उपोषणं केली, अनेक वेळा सरकारला अल्टिमेटम दिला, अगदी मुंबईसुद्धा गाठली, मात्र तरीही आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही. आणि म्हणूनच जरांगेंनी आता शांतता रॅलीचा पर्याय हाती घेतलाय. जरांगेंचे समर्थकही आता आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत आणि आजच्या जरांगेंच्या शांतता रॅलीमधला घडलेला हा प्रसंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.